1 सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट येथील श्यामाप्रसाद मुखर्जी महाविद्यालयाच्या सभागृहात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या रौप्य महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त भाऊसाहेबांच्या विचारांची वर्तमानातील प्रासंगिकता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर पंजाबराव फुंडकर यांनी व्याख्यान केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एन फुलारी प्रमुख अतिथी म्हणून, जरूर येथील वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी आर तडस व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शशिकांत काळे यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी काजल खंडाते तर आभार प्रदर्शन रुबिया परवीन हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, वरुड.